विद्यार्थ्यांनी अण्णांची विचारधारा जोपासावी असे मत रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथील कर्मवीर डॉ भाऊराव पाटील यांच्या 135व्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी केले. शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय आणि पब्लिक स्कूलमध्ये कर्मवीर डॉ भाऊराव पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विद्यालयाचे चेअरमन तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी कर्मवीर डॉ भाऊराव पाटील यांचा जीवनपट मांडणारा नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या जयंतीच्या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कामोठे अध्यक्ष रवी जोशी, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, भाजप नेते प्रदीप भगत, भाऊसाहेब थोरात, आशा भगत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब कारंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि रयत सेवक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कलागुणांचा विकास करावा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान या कार्यक्रमावेळी रयतच्या जनरल बॉडीचे सदस्यपदी वाय टी देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तो ये ट्रेंड बदलता रहता है. आपको सोचना है कि मुझे कौन सी दिशा में जाना है और ये दिशा का चयन करते हुए हमें आगे जाना होगा. आने वाले समय में हमारे सामने क्या चैलेंजेस है इसकी जानकारी आपको लेनी होगी. स्कूल के माध्यम से हम ये जानकारी आप तक पहुंचाते रहेंगे. आपकी जो लाइब्रेरी है इस लाइब्रेरी के माध्यम से आपको आज देश में क्या चल रहा है, क्या है हमारा एजुकेशन पॉलिसी, क्या है. अभी एक हफ्ता पहले देश के प्रधानमंत्री ने लॉजिस्टिक पॉलिसी डिक्लेयर कर दी. क्या है लॉजिस्टिक पॉलिसी, कौन से फील्ड में आने वाले समय में एम्प्लॉयमेंट की या बिजनेस की अपॉर्चुनिटीज है, ये जानना आज हमारे लिए ज़रूरी है. और मैं समझता हूँ कि जैसे कर्मवीर अन्ना ने एक समय में 100 साल पहले एजुकेशन मोटो समझ कर आपको सारे महाराष्ट्र को पढ़ाने के लिए उस वक्त काम हाथ में लिया है, आज देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इसको बेहतर तरीके से आज ये भारत आगे कैसे बढ़ेगा, न्यू इंडिया, स्किल्ड इंडिया कैसे बनेगा, इसके लिए वो कोशिश कर रहे हैं. तो कर्मवीर अन्ना का ये सपना समझौते हुए संस्था को आदरणीय रामशेठ ठाकुर जी के नेतृत्व में स्कूल कमेटी को आगे बढ़ना है. इसमें आपके सहभागिता की भी आवश्यकता है. पेरेंट टीचर ऑर्गेनाइजेशन इसके लिए एसोसिएशन इसके लिए हमें मदद करता रहता है. आप पेरेंट्स और ये सभी स्टूडेंट्स सब लोग मिलकर इस स्कूल को और अच्छा बेहतर बनाने के लिए काम करते रहेंगे. अन्नानी मराठी माध्यमाची गरज होती, मराठी माध्यमाची शाळा काढल्या, पण आता मात्र इंग्रजीकडे पालकांचा ओढा आलेला आहे, विद्यार्थ्यांचा ओढा आहे आणि ते बरोबर आहे, कारण जागतिकीकरण झालं आहे. आता काय झालेलं आहे, आपलं गावातल्या गावात चालत नाही. तुम्ही आपला पाटील असला की पाटलाचं जग त्या गावापुरतं ग्रामपंचायतीपुरतं इतकं की होत होतो. तहसीलदार म्हणजे फार मोठा माणूस असं, त्याच्यातनं कलेक्टर पण मोठा राहिलेला. आता तशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीनं आपल्याला ग्रामपंचायत होत्या, आता महापालिका झाली, नगरसेवक आपले भरपूर आहेत, त्यांच्यावर सत्ता पण आलेली आहे, त्याच्या दृष्टीनं त्यांनी मदत केली आपल्याला. आता इथे बसले सगळे नगरसेवक आहेत, त्यांनी आपल्याला मदत केली. स्टेट बोर्डाचा शाळा सुरू केली होती, सीबीएसईची शाळा सुरू करण्याकरता त्यांनी आग्रह केला, त्यांनी पत्र दिली,
गरज आहे आणि म्हणून आज आपल्याला सीबीएसई शिकायला मिळत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला याच्या पुढे जाऊन आणखी उच्च दर्जाचं शिक्षण जे असेल ते मिळवायचं असेल तर प्रत्येकाने त्याच्यामध्ये अन्नाना प्रसाद दिलं त्या काळच्या आपल्या लोकांनी मदत केली अशी मदत आजही आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि एक एक पाहून प्रत्येक ठिकाणी आपल्या शिक्षणापुढं जायला पाहिजे. विद्यार्थी अतिशय चांगल्या रीतीने काम करत अभ्यास करतात. शिक्षक वर्ग चांगला आपल्याकडे इथे मिळालेला आहे आणि मला वाटते आज आपण हे कार्यक्रम पाहिले तर त्यावर आपल्याला वाटायला लागलं आहे की नाही पालकांना आता वाटलं असेल की आपले विद्यार्थी बरोबर आहेत. आता त्या मुलांनी कीर्तन केलं म्हणजे आपली मुलं काही कीर्तन करायला कुठं जात नाही पण कीर्तन करायची भूमिका जी आहे आधुनिक कीर्तन त्याला काय म्हणायचं आहे रामकृष्ण हरी आहेच आपल्याला पण त्याला जोड देऊन आधुनिक कीर्तन ज्ञानाची गंगा गरगरी पोचवण्याच्या दृष्टीनं त्यांनी कर्मवीरांनी काय केलं ते त्याच्या प्रत्यक्ष कथेमधून आणि त्या वारीमधून त्यांनी सांगितलं कीर्तनातून सांगितलं अशी प्रत्येक गोष्ट ही आपल्याला पटवून देण्याचं काम त्यांनी केलं. अण्णांनी काय केलं दाखवलं. अण्णांचं काम हे पुढं जाणं गरजेचं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.